आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. रुई येथे ईव्हीएम व व्हीव्हीपॅड यंत्राचं प्रात्यक्षिक, आधुनिक मशीनद्वारे मतदानासाठी जनजागृती. हातकणंगले तालुक्यातील रुई येथे ईव्हीएम सोबत आधुनिक व्हीव्हीपॅड मशीनचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. या पुढील प्रत्येक निवडणुकीत ईव्हीएम बरोबर व्हीव्हीपॅडचा वापर होणार आहे. प्रत्येक मतदारास त्याचे मत योग्य उमेदवारास पडले आहे याची खात्री करून घेता येणार आहे. या पुढील प्रत्येक निवडणुकीत ईव्हीएम बरोबर व्हीव्हीपॅडचा वापर होणार आहे. प्रत्येक मतदारास त्याचं मत योग्य उमेदवारास पडले आहे की याची खात्री करून घेता येणार आहे. या नवीन मतदान प्रक्रियेमुळे बॅलेट युनिटचे बटन दाबल्यानंतर काही सेकंदात मतदाराने कोणाला मतदान केलं हे व्हीव्हीपॅड यंत्रावर स्लिपद्वारे दिसणार आहे. त्यामुळे कोणत्याही शंकेला वाव राहणार नाही. या जनजागृतीची माहिती प्रत्येकाने करून घ्यावी असे आवाहन मंडल अधिकारी आणि तलाठी यांनी केलं आहे. यावेळी मंडल अधिकारी एडी पुजारी, तलाठी गणेश आवळे, कृषी सहाय्यक एसडी आत्तार, तलाठी स्वप्नील घाटगे, पोलीस पाटील नितीश तराळ, बाबासो कोथळे, ग्रामसेवक राहुल सिद्नाळे, सरपंच सौ तनुजा सरोदे, उपसरपंच सुभाष चौगले, ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र यादव, अभय काश्मीरे, सर्जराव पाटणकर, महावीर हुल्ले, अशोक चौगले, निशिकांत आंबी यांच्यासह रुई ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूज साठी रुई हुन शरीफ मक्खुभाई. रुई गावामध्ये व्हीव्हीपॅट ईव्हीएम मशीनचं या ठिकाणी आपण घेतो. तर या प्रात्यक्षिकाचा एक असा उद्देश आहे की लोकांनी जे मतदान जे आपण करतो ते मतदान ज्या उमेदवाराला करतो ते मतदान त्याच उमेदवाराला जात आहे का याची पडताळणी त्या यंत्रामध्ये होते. आणि मतदान केल्यानंतर त्यामध्ये एक चिठ्ठी दिसते आपल्या 7 सेकंदाची चिठ्ठी दिसल्यानंतर आपल्याला आपण कुठल्या उमेदवाराला मतदान केलं हे आपल्याला पडताळणी होणार आहे. त्यामुळे यामुळं मतदानाच्या बद्दल जी शंका आहे ती शंका दूर होण्यास मदत होणार आहे. आणि जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचा किंवा या जनजागृती कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी मी या माध्यमातून विनंती करतो.